जर कोविडमुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्याच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत पगार मिळणार असल्याची घोषणा आता टाटा स्टीलने केली आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वीच्या महिन्यात जो पगार मिळाला तेवढाच पगार वयाच्या 60 वर्षांपर्यंत त्याच्या कुटुंबातील वारसदारांना मिळणार असल्याचं टाटा स्टीलने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. टाटा स्टीलने घेतलेल्या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोणी आई वडील गमावले तर कोणी भावंड आणि कोणाला आपली मुलं मुली गमवावी लागली आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावात अनेक फ्रंटलाईन वर्कर्सनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना बाधितांच्या झपाट्यानं वाढणाऱ्या संख्येमुळे अनेक राज्यांमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे. टाटा स्टीलचे कर्मचारीही सलग काम करतायत आणि कंपनीचं उत्पादन सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतायत. अशातच अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनानं आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचा मृत्यू झाला. कंपनीसाठी काम करताना आपला जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा स्टील व्यवस्थापनानं एक पाऊल पुढे टाकलंय. टाटा स्टील व्यवस्थापनाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केलंय. परिपत्रकात या व्यवस्थापनाने म्हटलंय की कोरोना महामारीच्या कठीण काळात टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यामुळे आपण सर्वजण मिळून उत्तम भविष्य निर्माण करू शकू. टाटा स्टील सामाजिक सुरक्षेअंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी शक्य ती पावलं उचलून पुढाकार घेतंय. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्या उत्तम भविष्यासाठी टाटा स्टीलने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. या परिपत्रकानुसार जर कोविडमुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर टाटा स्टील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्याच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत पगार देईल. म्हणजेच त्याच्या मृत्यूपूर्वीच्या महिन्यात जो पगार असेल तेवढाच पगार वयाच्या 60 वर्षापर्यंत कुटुंबातील वारसदाराला मिळेल. तसेच ज्या कर्मचाऱ्याला कंपनीकडून राहण्यासाठी घर मिळालं असेल त्याच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत त्या घरात राहता येईल. तसंच कर्मचाऱ्याच्या वारसदाराला सर्व वैद्यकीय सुविधांचा लाभही घेता येईल. या व्यतिरिक्त कंपनीने फ्रंटलाईन वर्कर्ससाठीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर आपलं कर्तव्य बजावत असताना एखाद्या फ्रंटलाईन वर्करचा मृत्यू झाला तर कंपनी व्यवस्थापन पदवीपर्यंत त्यांच्या मुलांच्या अभ्यासाची संपूर्ण काळजी घेईल. तसंच त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलेल. टाटा स्टील व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार कंपनी व्यवस्थापन नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांच्या हितासाठी काम करते. कोविडच्या या साथीच्या काळात टाटा स्टील सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करते याचं कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या दानशूरतेबद्दल नेहमीच चर्चा होत असते. या कोविड काळातही त्यांनी केंद्र सरकारसह महाराष्ट्र सरकारला आर्थिक मदत केली होती. त्यानंतर टाटा स्टीलने घेतलेल्या या निर्णयाची आता चर्चा होतीये. याबद्दलचे अधिक अपडेट्स तुम्ही आमच्या BBC मराठी .com या वेबसाईटवर नक्की वाचू शकता.